नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर झालेलो आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजे काय आहे बघा, तुम्हाला सांगतो की महा TET 2024, लक्ष द्या, महा TET 2024 आपल्याला म्हणजे 90+ गुण मिळवायचे, किमान 90+ गुण मिळवायचे आहे. आणि ते 90+ गुण मिळवण्यासाठी आपण कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. मला सातत्यानं विचारल्या गेलेलं आहे, काय सर की आम्ही कसा अभ्यास करावा, कोणत्या विषयाचा किती अभ्यास करावा आणि एखाद्या विषयाला किती वेळ द्यावा हे आम्हाला कळत नाही आहे, आमचं कन्फ्युजन होत आहे. बघा, कोणत्या विषयावर किती भर द्यावा आणि अभ्यासाची पद्धत कशी असावी हे विद्यार्थ्यांचे सातत्याने विचारले जाणारे प्रश्न. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवे असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका. चला, सोबतच महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, महा TET 2024 राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये 2013 2021 सर्व झालेले PYQ आणि नोट्स हे तुम्हाला मोफत आहे. या ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तिथून ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण 13-21 जे PYQ आणि नोट्स मोफत मिळवा. सोबतच महा TET 2024 ही बॅच रेग्युलर सर्व 5 विषय दररोज लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज हे सर्व फक्त तुम्हाला 899 रुपये. सर्व विषय हे 10 नोव्हेंबरला परीक्षा आहे, त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण करून देण्यात येईल. आणि हे सर्व पेपर 5 विषय रेग्युलर लाईव्ह, आणि ते लाईव्ह अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. बघा, फक्त 899 रुपये. सोबत संपूर्ण नोट्स, 2013-21 पेपर, त्यानंतर त्यांच्या PDF, ई-बुक्स, टेस्ट बोर्डाची सर्व पुस्तके आणि नोट्स हे फक्त 899 रुपयात. आणि पास होण्याची लेखी हमी, आम्ही सांगतो त्या तंत्रानुसार तुम्ही निश्चित अभ्यास केला तर तुम्ही 100% पास व्हाल, 90+ गुण मिळेल. त्यासाठी तुम्हाला 9657779495 या नंबरला TET TIIT असं व्हॉट्सअप करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि सोबतच जस्ट काल जाहिरात आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, डिसेंबर 2024 CTET नियोजित आहे. बघा, तर त्यासाठीसुद्धा आपण डिसेंबर 2024 जी CTET आहे त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सर्व विषय, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज हे आपण इथे फक्त 899 रुपयामध्ये करत, फक्त 899 रुपयामध्ये. त्याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण नोट्स मिळेल, PYQ मिळेल, ईबुक्स मिळेल. बघा, नोट्स म्हणा, PYQ म्हणा, ईबुक्स मिळेल आणि 90+ गुण मिळण्याची इथेसुद्धा आपण लेखी हमी घेतो आहे. आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंतचे PYQ आहे ते सगळे तुम्हाला सोडवून मिळेल. हे बघा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2018. तर हे अशा पद्धतीने समजा इथे पेपर क्रमांक 1 सुरू जर झाला असेल, लक्ष द्या, पेपर क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 जर असेल तर हा प्रश्न संपल्याच्या नंतर त्याच्याखाली तुम्हाला सोल्युशन मिळेल. बघा, त्याच्याखाली तुम्हाला काय मिळेल, सोल्युशन मिळेल. आता प्रश्न क्रमांक जर समजा 2 झाला असेल तर बघा, त्याच्याखाली तुम्हाला इथे सोल्युशन दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे सोडवलेल्या स्वरूपामध्ये सर्व पेपर तुम्हाला मिळेल. हे बघा, प्रश्न क्रमांक 3 आणि सोल्युशन. तर अशा प्रकारे, आणि CTET जे आहे PYQ फार मॅटर करतं हे लक्षात घ्या. आणि ते सगळे सोडवलेल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल, सर्व विषय होईल आणि बॅच विथ कायम टेस्ट सिरीज हे सगळं मिळेल. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी तर ही 1099 रुपयात बॅच आहे आणि ह्याच्यामध्ये TET बॅच इन्क्लूड आहे, हे लक्षात घ्या. पोलीस भरती 999, सर्व सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळेल. कोणत्याही पेड बॅचवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल. सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, PDFs, ईबुक्स, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ लक्षात घ्या, व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल, लक्षात घ्या. आणि 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर हा कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल, हे लक्षात घ्या. आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याच्यावर ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. आतापर्यंत तुम्हाला सांगतो आपल्या
क्लासच्या माध्यमातून 3000+ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून, 1500+ विद्यार्थी पोलीस भरतीतून आणि त्याच्यानंतर निव्वळ 2022 शिक्षक भरतीमध्ये 1024+ विद्यार्थी लागलेले आहे आणि TET CET हजारो विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे. त्यांचे अभिप्राय, फोटो आणि व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले आहे, तर तिथे बघा आणि तिथून काय म्हणून सांगा, बॅच परचेस करा आणि तुम्ही पुढे यशाचे भागीदार व्हा. आता बघा, तुम्हाला सांगतो कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा. बघा, अभ्यासाचा मुद्दा आपला काय आहे, सर्व कोणत्या विषयाला आम्ही वेळ किती द्यायचा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. बघा, आता सब्जेक्ट आपल्याकडे किती आहे, तर तुमचा फर्स्ट पेपर असो, सेकंड पेपर असो, आपण जर समजा TET ची गोष्ट करतोय. बघा, TET ची गोष्ट करत असताना इथे लक्षात घ्या, इथे फर्स्ट पेपरसुद्धा किती मार्कांचा आहे, 150 मार्कांचा आहे, 5 विषयांचा आहे, प्रत्येक विषयाला 30 गुण आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये CDP म्हणा, भाषा 1 म्हणा, भाषा 2 म्हणा, परिसर अभ्यास आणि मॅथमॅटिक्स, तर हे लक्षात घ्या, असे 30 गुण. इकडे सुद्धा इकडे 2 पेपर येतात, पण दोन्ही पेपर कितीचे आहे, 150 150 चे आहेत. इथे सुद्धा 5 5 विषय आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येक विषयाला किती किती गुण आहे, सर 30 30 गुण आहे, तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. पण आता तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा विषय, विद्यार्थ्यांची एक सवय आहे. पा, विद्यार्थ्यांची काय सवय आहे किंवा विद्यार्थी काय करतो, एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा, हे लक्षात घ्या, इथे आपण आता विषय बघूया, बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र CDP, आणि दुसरा विषय काय म्हणून सांगा, भाषावन. इथे लक्षात घ्या की मराठी घ्या, हिंदी घ्या. बघा, तिसरा विषय आपण काय म्हणून सांगा, इंग्रजी. लक्षात घ्या, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, चौथा विषय, तर हा काय म्हणून सांगा, परिसर अभ्यास. परिसर अभ्यास म्हणजे पेपर 1ची गोष्ट करतोय. आणि त्याच्यानंतर 5वा विषय, तो म्हणजे कोण सांगा, गणित. आता याच्यापैकी तुम्हाला कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा. आता आपण बोलत कशाच्या बाबतीमध्ये आहोत ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही बोलत आहोत वेळेच्या बाबतीमध्ये, वेळ किती द्यावा सर कोणत्या विषयाला, म्हणजे किती टाइम देऊ आम्ही, किती वेळ देऊ, तसं आम्ही बोलत आहोत. तर आता तुम्हाला सांगतो ह्याच्यापैकी तुम्हाला विषय जमतो कोणता. हां, तर पहिल्यांदा काय म्हणून, तुम्ही अभ्यास रोज किती वेळ करता, तुम्ही एखाद्या विषयाला किती वेळ द्यायचा, त्याचा संबंध कोणाशी आहे, तुम्ही दररोज जो अभ्यास करता त्यावेळेशी आहे. बघा, तुम्ही दररोज जो अभ्यास करता त्यावेळेशी संबंध आहे, तुम्ही दररोज जो अभ्यास करता त्यावेळेशी संबंध आहे. म्हणजे वेळ किती द्यावा, वेळ किती द्यावा, तर हे लक्षात घ्या, वेळ किती द्यावा म्हणत असताना, आता जर समजा तुम्ही 5 तास अभ्यास करत असाल, उदाहरण बघा मी काय सांगतोय तुम्हाला, तुम्ही जर समजा 5 तास अभ्यास करत असाल, 5 तास, तर 5 तास अभ्यास केल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला असं डिवाइड करता येईल की तुम्ही 1 1 तास सर्वांना वेळ देऊ शकता, 1 तास CDP ला, 1 तास मराठीला, 1 तास इंग्रजीला, बघा 1 तास परिसर अभ्यासाला आणि 1 तास गणिताला, असा तुम्ही वेळ देऊ शकता. हा महत्त्वाचा विषय. जर समजा आता तुम्ही 7 तास अभ्यास करत आहे, मग 7 तास अभ्यास करत असताना तुम्ही तो वेळ मिनिटात कन्वर्ट करता येणं जरुरी आहे तुम्हाला. पण लक्षात घ्या, मग 7 तास म्हटल्यानंतर 7 × 60 आणि भागीला 5, हे बघा 5 1 5 आणि काय सांगा 12 5 60 12 7 84 मिनिटे एका विषयाला तुम्ही वेळ देऊ शकता. 84 मिनिटे, लक्षात घ्या, 84 85 मिनिटांपर्यंत एका विषयाला वेळ देऊ शकता. तुम्ही जर 10 तास अभ्यास करत असाल, कल्पना समजून घ्या, तुम्ही जर 10 तास अभ्यास करत आहे आणि तुमच्याकडे जर समजा 5 विषय आहे, तर एका विषयाला तुम्ही 2 तास वेळ देऊ शकता. हा विषय, एवढा वेळ आपल्याला प्रत्येक विषयासाठी अवेलेबल आहे, कारण प्रत्येक विषयाचे जे मार्क्स आहे ते 30 30 मार्कासाठी विचारलेला आहे आणि तो विषय समान आहे. म्हणून आपण त्याला किती वेळ देऊ शकतो, तर 5 तास वेळ असेल प्रति विषयाला 1 तास, 10 तास वेळ असेल प्रति विषयाला किती म्हणून सांगा, 2 तास. आणि तुमच्याकडे जर समजा तुम्ही 7.5 तास अभ्यास करत असाल, तर 1.5 तास, 1.5 तास तुम्ही प्रति विषयाला वेळ देऊ शकता. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथून तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण आता काय होतं की हे सर्व विषय सर्वांचे सारखे नसतात, हे झालं कॉमन. जो बिगिनर आहे, लक्षात घ्या, बिगिनर म्हणजे ज्याने सुरुवातच केलेली आहे. बघा, बिगिनर म्हणजे जस्ट ज्याने काय केली आहे सांगा, सुरुवातच केली आहे, त्याला सगळेच विषय सारखे आहे. पण आतापर्यंत तुम्ही 12वीपर्यंत म्हणा, ग्रॅज्युएशनपर्यंत काय झालेलं आहे तुमचं सर, तर आतापर्यंत एज्युकेशन घेतलं आहे दादा आपण, मग कुणाला काय सोपं असतं, कुणाला इंग्रजी सोपं असतं, कुणाला मराठी सोपं असतं, मला लक्षात घ्या, कुणाला CDP येतं, कुणाला परिसर अभ्यास सोपा असतो, तर कुणाला गणित सोपं असतं. मग त्याच्यासमोर एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कसा, की आता मला तर एखादा विषय येतो, मग सरांनी असं सांगितलं, मग त्या विषयाला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे का, हा एक प्रश्न. बघा, म्हणजे तुम्हाला जो विषय सोपा वाटतो येतोय किंवा तो विषय तुम्ही इझिली पार पाडू शकता, तर त्या विषयाला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे का, तर याचं उत्तर नाही. मग समजा एखाद्याला इंग्रजी सोपं जातं, कल्पना बघा काय सांगतोय, की इंग्रजी जर सोपं जात असेल आणि गणित कठीण जात असेल, बघा मग इंग्रजी जर सोपं जात असेल तर वेळ तर प्रत्येकाला जे विभागणी आहे, प्रत्येकासोबत जी वेळेची विभागणी आहे, तर ती तर समानच असली पाहिजे. बघा, वेळेची विभागणी प्रत्येकाला कशी असली पाहिजे सर, समानच असली पाहिजे, समान असली पाहिजे. समजून घ्या, वेळेची विभागणी कशी असली पाहिजे, समान म्हणजे सारखी,
सारखी विभागणी असली पाहिजे. एक समजून घ्या, सारखी विभागणी असली पाहिजे. तर आता बघा, सारखी विभागणी असताना पण आता प्रत्येक विद्यार्थ्याचा काही ना काही म्हणजे प्लस पॉईंट असतात आणि काही ना काही मायनस पॉईंट असतात. काहीतरी पक्के दुवे असतात, काहीतरी कच्चे दुवे असतात. तर त्याच्यामध्ये जो विषय पक्का आहे, ज्या विषयात प्लस पॉईंट आहे, तर त्या विषयामध्ये जे येत नाही, बघा आता जो विषय तुमचा काय सांगा प्लस पॉईंट आहे, तर त्या विषयामध्ये तुम्हाला जे येत नाही पॉईंट पा, मी काय सांगतो, जे येत नाही फक्त तेवढ्या गोष्टीवर भर द्यावा. बघा, प्लस पॉईंटमध्ये जे येत नाही तेवढ्याच गोष्टीवर भर द्यावा. आणि जो विषय आमचा कच्चा असतो सर, जो विषय आमचा कच्चा असतो, जो विषय जमत नाही, तर इथे जे वाचवलेला वेळ आहे, जो विषय येतो आपल्याला, लक्षात घ्या, जो विषय आपला कसा आहे सांगा प्लस पॉईंट आहे, तर त्या विषयात आपल्याला वेळ वाचतो. बघा, या ठिकाणी आमचा वेळ वाचतो, सिंपल आहे, आमचा या ठिकाणी वेळ वाचतो, हे लक्षात घ्या. आणि जो विषय आम्हाला येत नाही त्या ठिकाणी आम्हाला वेळ जास्त लागतो, त्या ठिकाणी आम्हाला वेळ जास्त लागतो. मग विभागणी करत असताना हे लक्षात घ्या, सर्व विषयांना वेळ सारखाच द्यायचा आणि इथे जो वाचणारा वेळ आहे तर हा तुमचा जो कच्चा विषय आहे. मग आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी जमते, तो म्हणते मला तर अभ्यास करायची गरज नाही, म्हणते त्या विषयाची काहीच गरज नाही, म्हणते अभ्यास करायची. मग तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी जो वाचलेला वेळ आहे पण मला गणित अजिबात येत नाही म्हणते, असं जर समजा एखादा म्हणत असेल की मला मॅथमॅटिक्स अजिबात येत नाही, तर त्या माणसानं तो वेळ, त्या विद्यार्थ्यांना वेळ कुठे लावायला पाहिजे, त्या व्यक्तीनं जो विषय जमत नाही त्या ठिकाणी तो वेळ लावणं अत्यंत जरुरी आहे. तर अशा पद्धतीनं कोणत्या विषयाला किती वेळात वेळ द्यावा, समान विभागणी करा. जो विषय जमतो त्याच्यात वाचणारा वेळ, जो विषय जमत नाही त्याच्यामध्ये काय सांगा ॲड करा, म्हणजे तुमचं अभ्यासाचं नियोजन एकदम करेक्ट राहील, हे लक्षात घ्या. आता कोणत्या विषयावर विशेष भर द्यावा, आताच सांगितलं कोणत्या विषयावर विशेष भर द्यावा. तर हे काय होतं की कोणत्या विषयावर विशेष भर द्यावा म्हणत असताना एक महत्त्वाची गोष्ट अशी असते दादा, की विशेष भर देताना तुम्हाला वाटतं की कोणता विषय महत्त्वाचा. इथे IMP असं काहीच नाही आहे, हे समजून घ्या. बघा, कारण तुम्हाला सांगतो की पाचही विषय आहे, पाच विषयाचे 150 प्रश्न आहे. बघा, आता तुम्हाला सांगतो सरळ सरळ, बालक्षात घ्या, 150 प्रश्न आहे आणि या ठिकाणी पाच विषय आहे. मग 150 प्रश्न, पाच विषय, पाच एक पाच, इथे 5 × 15 आणि हा 0, 30 × 30 प्रश्न. तर असं प्रत्येकालाच आहे, म्हणून इथे कोणताही विषय IMP ठरत नाही. म्हणजे या ठिकाणी जर समजा आपण असं म्हटलं की बालमानसशास्त्राच्या एका प्रश्नाला 5 गुण आहे, तर असं ते ठरतच नाही. समजून घ्या, बालमानसशास्त्राच्या एका प्रश्नाला 5 गुण आहे असं ठरते का, असं नाही ठरत सर. म्हणून सगळा त्याची जी इक्वॅलिटी आहे, वेटेज आहे, तर वेटेज सगळ्यांना समान आहे, महत्त्व प्रत्येक गुणाला सारखं आहे. म्हणून मी फक्त बालमानसशास्त्रच करतो, मी फक्त गणितच करतो असा मूर्खपणा करायचा नाही, कारण प्रत्येकच विषयाला ॲव्हरेज मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रत्येक विषयाला, विषयातील, विषयामध्ये ॲव्हरेज मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक विषयाचे गुण आणि प्रश्न हे सारखे असल्या कारणाने वेटेज सर्वांना सारखं द्या. पण तरी सर म्हणा, आता भर कशावर द्यायचं, लक्षात घ्या. आता पुन्हा भरची गोष्ट जर येत असेल, तुमचे एकूण 5 विषय आहे जे मी आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे 5 विषय, तर जो विषय तुम्हाला जमत नाही, हा 2 राहील ना, जो विषय जमतो, लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा, जो विषय जमतो हा एक भाग राहील आणि दुसरा एक कंटेंट कसा राहील, तर जो सब्जेक्ट त्याच्यापैकी, जो सब्जेक्ट म्हणा विषय म्हणा, तुम्हाला काय म्हणून जमत नाही, लक्षात घ्या, जो विषय, जो सब्जेक्ट तुम्हाला जमत नाही, तर काय करायचं, जो विषय जमतो, काही पोरांना सवय असते की त्याला ग्रामर येते, इंग्रजी ग्रामर येते, मराठी ग्रामर येते, ज्याला इंग्रजी ग्रामर खूप जमते ते नुसतं इंग्रजी ग्रामर घेऊन बसते. बघा, पैकी पैकी मार्क्स, अरे त्या 30 गुणाने काय पास होणार आहो का, बाकी विषयातून सुद्धा मार्क्स मिळवायचे आहे. म्हणून जो विषय जमतो त्याच्यातला वाचलेला वेळ, उरलेला वेळ, जो विषय जमत नाही त्याच्या मार्गी लावणं जरुरी आहे. आणि जो विषय जमत नाही त्याच्यावर विशेष भर द्या त्याला. आणि पहिल्यांदा तर आता म्हणाल की जो विषय जमतच नाही मग त्याच्यात परीक्षेतही जमणार नाही आहे, मग त्याला वेळ देऊन काय फायदा. तर त्याच्या आधी भर, त्याच्या एक उलट स्थिती सांगतो, भर कोणाला, जो विषय जमतो त्याला 100% नीट करा. हा गोष्ट काय, जो विषय तुम्हाला येतो वाचल्यानं समजतो, व्हिडिओ बघितल्यानं समजतो, त्याला 100% क्लिअर करा. म्हणजे तो समजतोच ना आपल्याला, जसं मराठी व्याकरण वगैरे बऱ्याच पोरांना येतच, समजतच, बरोबर आहे. तर त्यांनी त्याच्यापैकी पैकी पैकी मार्क्स किती कसे मिळेल, बघा पैकी पैकी मार्क्स कसे मिळेल, ही गोष्ट या ठिकाणी जमवायची. आणि त्याच्यानंतर मग जो विषय जमतो, आता तो अभ्यास कम्प्लीट झाला आणि वेळ उरतोय, तर तो वेळ तुम्ही काय सांगा, जो विषय जमत नाही, आता अख्खाच्या अख्खा विषय जमत नाही अशातला भाग नाही आहे. पुन्हा बघा, तुम्हाला काय होतं माहिती आहे का, काही गोष्टी जमतातच. समजा पोरं म्हणतात मला प्रयोग जमत नाही. आता प्रयोगामध्ये प्रकार जर बघतो म्हटलं, छोटे मोठे MPSCच्या दृष्टिकोनातून सगळे 25 प्रकार पडतात, वेगवेगळी नावं गृहीत धरू.
तर मग आता याच्यापैकी 25 प्रकार आम्हाला जमत नाही का? तर हे चूक आहे, बघा लक्षात घ्या. 25 प्रकार आम्हाला जमत नाही का, त्याच्यातले तुम्हाला 12 प्रकार जमतात. सकर्मक जमते, अकर्मक जमते, किचकटवाले जमत नाही, मिश्र प्रयोग जमत नाही, संकीर्ण प्रयोग जमत नाही, संकरित प्रयोग जमत नाही, लक्षात घ्या. तर जो जमत नाही त्याच्यावर फोकस करायचा. एखाद्या विषयातला एखादा घटक जो जमत नाही त्या विषयामधील त्या घटकावर आपण विशेष भर द्यायचा, हे लक्षात घ्या. पण आता त्याच्यावरच भर देऊन जमत नाही तोच आला पाहिजे, आणि जे जमते त्याच्यातले मार्क सुटून चालले असं अजिबात होऊ देऊ नका. जे जमते त्याच्यातले मार्क सुटून चालले असं अजिबात होऊ देऊ नका. जे जमते त्याला कन्फर्म करा, निश्चित करा. जे जमते ना त्याला एकदम कन्फर्म करा, निश्चित करा, आणि मग तो उरलेला वेळ जो जमत नाही मग त्या कंटेंटवर, त्या विषयावर तसे कंटेंट मार्क करून घ्यायचे, भर द्यायचे. मित्रांनो, टिपिकल अभ्यास केल्याशिवाय होत नाही. आता अभ्यासाची पद्धत कशी असावी मी तुम्हाला वारंवार सांगतो. बघा, वारंवार सांगतो, तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघू शकता, पाहू शकता. आपल्या बॅचमध्ये सगळ्या सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. मग आता तुम्हाला सांगतो, अभ्यासामध्ये दोन गोष्टी येतात. आता कोण सांगा एक गोष्ट येईल, वाचन आणि व्हिडिओ बघणे म्हणजे लेक्चर अटेंड करणे. मग तुम्हाला सांगतो की तुम्हाला समजा 30 टॉपिक आहे, मग ह्या 30 टॉपिकपैकी तुम्हाला 15-16 टॉपिक जे आहे ते नुसते वाचन केले तरी येऊन जातात. बघा, विरोधार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, लक्षात घ्या, म्हण पूर्ण करा, मग अनेकार्थाश्री शब्द, म्हणजे प्राणी व त्यांची घरे, पक्षी व त्यांची घरे, लक्षात घ्या. तर असे काही असतात छोटे छोटे टॉपिक, तर ते नुसते वाचण्याला होतात, तर ते तुम्ही वाचून टाकायचे. आणि इकडे काय सांगा, संधी, समास, अलंकार, वृत्त, प्रयोग, लक्षात घ्या. तर हे व्हिडिओ बघायचे, लक्षात घ्या. आणि शक्य असेल, ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल, कुठेतरी आपण वाचन केलेलं असेल, तर त्या आपल्या बॅचमध्ये सुविधा आहे की नॉर्मल स्पीडपेक्षा 1.25 करायचं, लक्षात घ्या, 1.5 करायचं, जिथपर्यंत आपल्याला समजते अशी स्पीड करायची. आणि एकदा तुम्हाला सांगतो, परत 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 आपण तोच व्हिडिओ बघू शकणार नाही आहे, परत आपण तीच नोट्स वाचू शकणार नाही आहे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, रिव्हिजनला तेवढा वेळ नाही आहे. मग आता तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीमध्ये आपण काय करायचं, की सर जे येते, हां जे येते त्याला कन्फर्म करायचं, त्याचा नाद सोडून द्यायचं. जे येणाऱ्या गोष्टी जे येत नाही त्या गोष्टींची सोबतच नोंद करायचं. बघा, त्या गोष्टीवर रिव्हिजन करायचं, त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी पुन्हा डिलीट करायच्या, पुन्हा न येणाऱ्या गोष्टींची नोंद करायची, आणि असं आपला अभ्यास करेक्ट करायचा. जर समजा इथं उदाहरण देतो मी, लक्षात घ्या, कसं की तुम्ही विरोधार्थी शब्द वाचत आहे, अरे मुद्दा समजला का, तुम्ही काय करताय, विरोधार्थी शब्द वाचत आहे, मग तुम्हाला हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इकडे काय सांगा, हा शब्द येत नाही, ह्या शब्दाला रेड करा. आणि हे वरचे कन्फर्म येतात परीक्षेमध्ये, डेली रुटीन आहे, माहीत आहे, यापूर्वी वाचलेले आहे, कुठेतरी अभ्यास केलेला आहे, किंवा ते माहीत आहे, मग हा येत नाही त्याला रेड करा. ठीक आहे, पुन्हा बाकीचे काय सांगा येतात, हा येत नाही याला रेड करा. मग नेक्स्ट टाईम काय करायचं, सेकंड टाईम फक्त हे दोनच, एका पेजवरचे दोनच, तीनच. मग आपण दुसऱ्या तिसऱ्या वाचनामध्ये काय झालं, हा येणं सुरू झाला, उरला एकच. तर अशा प्रकारे अभ्यासामध्ये निश्चितता आणणं जरुरी आहे. बघा, मग आता मी समानार्थी शब्द येत नाही बा म्हणून रिपीट ते पूर्ण वाचतो, लक्षात घ्या, वेळ नाही तेवढा, रिपीट ते पूर्ण वाचतो एवढा आमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणून जो कंटेंट येत नाही त्याला फोकस करायचं. समजा प्रयोग आहे 4 पानं, हे 4 पेजेसपैकी तुम्हाला 2.5 पेजेस, 2.5 पेजेस, 3 पेजेस वरचं सर्व कळलं आहे, त्याची सगळी प्रश्न बरोबर येतात. पण आता जर समजा तुम्ही इकडे प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये गेले, गौण कर्तृ कर्मणीमध्ये गेले की तुम्हाला अडचण होते, मग त्या पेजवरचा जो प्रकार समजत नाही, जो टाईप समजत नाही, ही गोष्ट तुम्ही गणितासाठी सांगतो. गणित म्हटल्यानंतर नफा तोटा प्रकरण येत नसेल, तर तुम्ही सर्व प्रकार सोडवायचेच नाही आहे, त्याच्यामधले जे प्रकार येतात ते झाले ना डन. बघा, जे प्रकार येतात ते डन झाले, मग जे प्रकार काय म्हणून सांगा येत नाही तेवढे सोडवायचे दादा. मग जे प्रकार तुम्हाला येतात ते परीक्षेत सुद्धा तुम्हाला येणार आहे, आणि जे येत नाही ते परीक्षेत सुद्धा येणार नाहीये. म्हणून तुम्हाला सांगतो, जे प्रकार येतात त्याच्यावर आपण काय म्हणतो, त्याच्यावर फोकस काढून घ्यायचा, ते परीक्षेत येणार आहे, आणि जे येत नाही त्याच्यावर फोकस ठेवायचा. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो, अभ्यास आपला पूर्णत्वाकडे गेला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या. त्याच्याशिवाय आपला TET म्हणा, CET म्हणा, पास करता येणार नाही आहे. तर हे इथे नक्की लक्षात घ्या. आणि अत्यंत अचूक आणि करेक्ट अभ्यासासाठी आपण आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये हा बॅचेस सुरू केलेला आहे. बघा, इथे तुम्ही फक्त ॲप पहिल्यांदा डाउनलोड करा, त्याच्यात तर तुम्हाला 13 ते 21 जे पेपर आणि नोट्स हे सर्व आपण फ्री दिलेलं आहे. आणि सोबतच आपण महा TET बॅच, सर्व विषय रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच ही आपण टेस्ट सिरीज सहित 899 रुपयाला देतो आहोत. आणि बघा, नोट्स, PYQ, PDF, ईबुक्स आणि सर्व अभ्यास मटेरियल हे सर्व फक्त 899 रुपयाचा आपण देतो आहे. 5 पुढ्याची लेखी हमी आम्ही ज्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला सांगू त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही पासच व्हाल. हा नंबर आहे 9657779495. ह्याच्यावर काय करा, व्हॉट्सअप करा,
काय सांगा, टीईटी सीटीईटी टीआयटी असं करून व्हॉट्सअप करा, नाव पाठवा, तुम्हाला सर्व माहिती पुरवली जाईल. ठीक आहे, आता सीटीईटी 2024 न्यू बॅच आपण लॉन्च केलेली आहे, त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मिळेल, टेस्ट सिरीज मिळेल, आणि हे फक्त तुम्हाला 899 रुपयामध्ये मिळेल, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, नोट्स PYQ ईबुक्स हे सगळं आणि 90+ गुण मिळवण्याची लेखी हमी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मिळेल. सोबत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 थर्ड टेट 1099 रुपयात, आणि ह्याच्यामध्ये TET ची बॅच इन्क्लूड आहे. ही घेतली तर TET ची बॅच कोणती घ्यायची गरज नाही. पोलीस भरती 999, नंतर सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस सूट, कोणत्याही पेड बॅचवर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री राहील. आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स PDFs ईबुक्स मिळेल, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करता येईल, डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी राहील, त्यापेक्षा परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल, व्हिडिओ किती वेळा बघता येईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आजपर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे, पुढे खरोखरच यशाचे भागीदार व्हायचं असेल, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा, यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.